श्रीगोंद्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार महेंद्र माळी यांनी या वाळू विरोधात अनेक वेळा कारवाई केली तसेच मोठ्या प्रमाणामध्ये दंडही केला मात्र या दंडाची रक्कम वाळूमाफिया एका रात्रीतून वसूल करतात हा प्रकार प्रशासनापासून लपलेला नाही हे सर्व माहीत असताना प्रशासकीय कर्मचारी या विरुद्ध कडक कारवाई करत नसल्याने त्यांची मुखसंमती असल्याचं म्हटलं जात आहे गाराणी कवठा येथील वनविभागाच्या जंगलाला आता या माफियांनी लक्ष्य केलं असून प्रचंड प्रमाणात तो वृक्षतोड करून जंगलामध्ये मोठे मोठे रस्ते आणि वाळूसाठे केले आहेत माफिया कायद्याला भिक्तर घालत नाहीतच पण राजरोजपणे कायदा पायदळी तुळवत आहेत ते सरकारी यंत्रणेला देखील आव्हान देण्याचं बेगुमान धाडस करत असल्याचं आता उघड झालं आहे बेडगाव नदीपात्रातून बेकायदेशीरपणे बेसुमार वाळू उपसा सुरूच असून प्रशासनाकडून कारवाई करूनही बेकायदेशीर वाळू उपशाला लगाम बसत नाही येथील नदीपात्रात यात्रेचं स्वरूप येत असून निर्ढावलेले वाळू माफिया बिनदिक्कतपणे वाळू उपसा करतायत यासंदर्भात शासकीय अधिकाऱ्यांसह कोणीही कडक भूमिका घेत नसताना नाराजी व्यक्त होत आहे या वाळूमाफ्यांनी वाळू वाहतूक करण्यासाठी जंगलातील मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल सुरू केली असून हा गंभीर प्रकार राजरोजपणे सुरू असतानाही वनविभागाचे डोळे बंद का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड एसनायन मीडिया श्रीगोंदा